एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, आपली समाजातील काही दलाल कशा पद्धतीने फसवणूक करू शकतात याचं उत्तम उदाहरण आता समोर आलं आहे. यावल तालुक्यातील चिंचोली येथील एका तरुणाला लग्नाकरिता मुलगी मिळून देतो असं सांगत त्याच्याकडून 1,00,000 रुपये उकळले आणि ऐन लग्नाच्या वेळी वधू मुलीने लग्नास नकार दिला आणि पळून जाण्याच्या बेतात या दलाल व त्याच्या पत्नी आणि नववधू या तिघांना संबंधित कुटुंबांनी यावल पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे व त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली तालुका यावल येथील उमेश प्रल्हाद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 29 जुलै रोजी त्यांची भेट रवींद्र बाडू कुराळे लोण जिल्हा औरंगाबाद याच्यासोबत झाली. त्याने सांगितलं की तुम्हाला जर लग्नाकरिता मुलगी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील, कारण या उत्तर महाराष्ट्रामध्ये गरीब कुटुंब आहेत, त्या कुटुंबातील सुशील मुली आहेत ज्या लग्नायोग्य असून त्यांच्या कुटुंबियांना तुम्हाला पैसे द्यावे लागतील तर तुम्हाला मुलगी लग्नासाठी मिळेल असे सांगत त्यांनी 29 जुलै रोजी उमेश प्रल्हाद पाटील यांच्याकडून व त्यांच्या कुटुंबियांकडून 1,00,000 रुपये घेतले व त्यांना मुलगी दाखवण्यात आली. विशेष म्हणजे भोकरदन या गावी त्यांना नेऊन त्या ठिकाणी शेतामध्ये एका मंदिरात मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळेस उमेश पाटील यांना शंका आली. त्यांनी विचारलं की शेतामध्ये मंदिरात मुलगी का दाखवत आहेत, ही या मुलीचं घर कुठे आहे ते दाखवा. तर या भामट्यांनी त्यांना सांगितले की मुलीच्या घराजवळ कोरोनाचा रुग्ण आढळलेला आहे म्हणून त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून रस्ता बंद केलेला आहे, म्हणून या ठिकाणी मुलगी दाखवत आहोत. आणि तुम्हाला जर भरोसा नसेल तर मुलीसोबत मी आणि माझी पत्नी येतो, तुम्ही तुमच्या गावाकडे लग्न लावून घ्या, मात्र पैसे या ठिकाणी 1,00,000 रुपये देऊन द्या असे सांगून त्यांनी उमेश पाटील यांच्याकडून 1,00,000 रुपये घेतले आणि चिंचोली गावी ते आले. 30 तारखेला लग्नाचा बस्त्यासाठीची तयारी चालू असताना अचानक लग्नाच्या वेळीच त्या वधू मुलीने लग्नास नकार दिला. तेव्हा पाटील यांनी सांगितले की जर तुम्हाला लग्न करायचं नसेल तर माझे पैसे परत द्या. तेव्हा या दोघं भामट्यांनी या दलालांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला येथून जाऊ द्या, आम्ही तुमचे 1,00,000 रुपये घेऊन येतो. मात्र यांनी सांगितले की आधी पैसे नंतर तुम्ही इथून जा. अशाच दरम्यान यांनी वधू मुलगी व दलाल रवींद्र बाडू कुराळे, त्याची पत्नी सोनाली रवींद्र कुराळे आणि वधू मुलगी शुभांगी तुकाराम नागरे यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. एकूणच पाटील यांना लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे व हे लोक आपल्याला फसगत करून येथून पसार होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा या तिघांना घेऊन त्यांनी सोमवारी यावर पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांच्या कानावर हा प्रकार टाकला व या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हा नागरिकांना मी आपल्याला विनंती करतो की अशा दलालांपासून तुम्ही आम्ही व समाजातील प्रत्येक घटकांनी सावधान राहणे गरजेचे आहे. धन्यवाद.